नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री मध्यरात्री राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसं शिकत असून पुढील तीन दिवसामध्ये दोन तीन आणि चार मे रोजी पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोन्ही सर्वत्र या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे सावने उमरी बळेगाव बिछवा वानेरा कामठी या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे वाघोली कामपट्टी नागपूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा वाथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शिसोली कंधारी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची असून दक्षिण भागाकडे पाऊस जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये तर उमरेड खैरगाव बिहोपोर पवनी कोथंगाव वडिअल या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियाकडे देखील पाऊस जोर जास्त राहील गोंदिया लांजी वारासिवनी बालाघाट या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस साकोली देवरी या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल शकतही पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे तसेच गडचुलीकडे बघितलं असता मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शकत आहे मारकासा या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील शिंदेवाही गडचुली मुरमगाव कापसी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये दोन तीन आणि चार मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आहे चामोर्शी एटापल्ली आहेरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगसरुळ भाताडी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस भद्रवती मोहरली कुठवाडा चारगावपिके चिमूर वरोरा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यताही पुढील तीन दिवसामध्ये दोन तीन आणि चार मेरुजा आपल्याला बघायला मिळू शकते तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनीकायरकडे पाऊस जोर जास्त राहील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पांढरकवडा परवा पेंढारी गोमोत्री पतनबोरी धनोरा या सर्व पै काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस घाटंजी मोहडा करंजीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे पुढील तीन दिवसामध्ये दोन तीन आणि चार ए चार मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बाबुळगाव फलेगाव कलाम जोधमोहा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींनी शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देऊळी कोल्हापूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तसेच वर्धा सेलू केलझर तुळजापूर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकीपोणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जामनी लाडगड वदोना अर्बितळगाव टी सर्वत्र मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये दोन तीन आणि चार मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे अमरावतीमध्ये बघितला असता पुढील तीन दिवसामध्ये अमरावती नांदगाव मोजरी पादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामगाव दामणगाव पुलगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे मोर्शिव रोडकडे मध्यम स्वरूपाचा राहील भागमधला जोरदार पाऊस चांदूर बाजार तसेच अचलपूर चिखलदारा चिखलदार रसाल धान्य सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस ही पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच या ठिकाणी बघू शकता अकोला जिल्ह्यामध्ये अकोलाच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पाऊस अशक्यता आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशक्य आहे अकोट तेलाराकडे पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय पातूरकडे देखील हलक्या मध्यम स्त्रीण शक्य आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता मरसूळ मालेगाव वाशिम हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे अंशतः ढगाळ उतरण विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय मंगळूरपेर कारंजा खेडा या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये पाऊस जोर थोडा जास्त राहील रिठारीसुद्धा हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर डोनगाव घाटबोरी कोदनापूर अहमदपूर सर्वत्र हलक्या मध्यम सरीची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जगा जामोद या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण विजांचा कडगडाट हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो खानदेशात बघितलं असतं जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर हलक्या स्वरूपात पावसू शक्यता आहे जोर थोडा कमी राहील मात्र रावेर जानोरी पाली स्टेशन फैजपूर यावल हिरापोरा आडगाव आडवड चोपडा काढोरी सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरून विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी अशक्यता आहे भाग जोरदार होऊ शकतोय तसेच अमळनेर पोरवाळा रोंडोल पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र अंशतः ढगाळ उतरून विजांचा कडकडाट हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये देखील पुढील तीन दिवसामध्ये पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील धुळे साखरीकडे हलक्या सरी चिमठाणी दोंडाई चरपूर सिंधखेडा या ठिकाणी अंशतः ढगाळ होतून हलक्या सरी शक्यता आहे नंदुरबार शहादा या ठिकाणी हलक्या सरी तळोदाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय नवपूर विसरवाडीकडे हलक्या सरी शक्यता आहे नाशिकमध्ये सापुतारावणीकडे हलक्या सरी बघायला मिळू शकते सटाणा देवळा चांदवड अंशतः ढगाळ होतून राहील आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक इगतपुरी तसंच नाशिक नेफाड सिन्नर या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील विचांचा कडगडाट हलक्या सरी शक्यता निफाड मालेगाव मनमाड हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर अकोला या ठिकाणी अंशतः ढगाळ वत्रण राहुरी घोडेगाव भुरपथडी अहमदनगर राळेगाव काळा जामखेड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही पुढील तीन दिवसामध्ये अदुमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पुणे जिल्ह्याकडे पावसात जोर कमीच राहील मात्र अंशतः ढगाळ उतरून पुढील तीन दिवसात बघायला मिळू शकते पावसात जोर कमी राहील साताराच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊस शक्यता आहे मेधा तसेच महाबळेश्वर चाकदेव वसरपोट सौराट हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा इंदापूर अकलूचपिलीव सांगोले पंढरपूर या ठिकाणी अंशता ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी तर पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय सोलापूरमध्ये सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच जतसंख पावस शक्यता फार काही ना नाही सांगली कोल्हापूरकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर कमीच राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर अंशतः ढगाळ वातावरण आदुमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात राजापूर रत्नागिरी साखरपा माखजन या ठिकाणी देखील हलक्या सरी शक्यता आहे गुहागर चिपळूणखेड दापोली प्रतापगड अंशतः ढगाळ राहील अधोमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय गोरेगाव दिवेकर रोहाला वासा या ठिकाणी अंशता ढगाळ होतून राहील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली कासमत सर्वत्र अंशता ढगाळ विजांचा कडकडाट काही ठिकाणी आदूमधून हलक्या सरी शक्यता आहे नेरल न्यू ने मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील विचांचा कडगडाट आणि हलक्या सरींची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे ठाणे उल्हासनगर वसई विरार पालघर या ठिकाणी देखील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पाऊस जोर कमी राहील मात्र अंशतः ढगाळ वातावरण राहील बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये परळी गंगाखेड या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच धाराशिवकडे मात्र पूर्व भागकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो खामगाव बिलीम बातगली तसंच तुळजापूर दाराशिव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या माध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार तुर पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आणि लातूरमध्ये लातूर औसान गंगा शवंतपल उदगीर सर्व त्रांशत हलक्या माध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते अहमदपूर बार्डापूरकडे जोर थोडा जास्त राहील परळी गंगा खेडकडे हलक्या माध्यम सरींनी शक्यता आहे परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस अशी आहे जरी बोरी जंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे हे नांदेड जिल्ह्यात मध्ये पूर्णा बासमत हलक्या स्वरूपात तसेच भोकर उमरी धर्माबाद निजामाबाद रुदू दिगलूर मुखेड कंधार सर्वत्राऊंशात ढाकाळवतून विचांचा कडकडाट तर हलक्या मध्यम स्वरूपाचा तुळक ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो हिमायतनगर उमरखेड हगाव तामसा चौदा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पाऊस अश्यकता आहे आणि हिंगोलीकडे मात्र जोर थोडा कमी राहील सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा खंडाळापासून औंढा नागनाथ सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस औंढा नागनाथकडे मात्र पाऊस कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच दोन तीन आणि चार मे रोजी या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला आता पिटिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र